मंडळी, दर ऋतुजास किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आज आपण चिरोटे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। सुरुवातीला मी खाजा बनवून दाखवलेला आहे, त्याचप्रमाणे आपल्याला चिरोटे देखील बनवून घ्यायचे आहेत। फक्त इकडे थोडेसे काही चेंजेस आहेत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि अशा प्रकारे चिरोटे नक्की बनवून पहा। चिरोटे बनवणार आहोत त्याला लेयर्स कशा पाडायच्या किंवा कणिक कशी मळायची मी इकडे छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पाहत रहा। रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर द ऋतुजास किचनला सबस्क्राईब करा आणि साईडला जी बेल आयकॉन आहे ती प्रेस करायला अजिबात विसरू नका, म्हणजेच मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूयात। चिरोटे बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी इकडे 2 कप मैदा घेणार आहे। एक मोठी परात आपल्याला घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 कप मैदा घालायचा आहे। तुम्ही घरातली कोणतीही एखादी वाटी घेऊ शकता आणि त्याच वाटीने तुम्हाला हे प्रमाण घ्यायचं आहे। तुम्ही जर घरातली कोणती वाटी घेतली तर त्याने तुम्ही 2 वाटी मैदा घ्यायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि त्याच कपनी किंवा वाटीनी 1/2 कप आपल्याला तूप घालायचं आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण मैद्याला हे आपलं तूप व्यवस्थित लागलं पाहिजे, त्यामुळे आपले चिरोटे सगळे व्यवस्थित खुसखुशीत बनतात। त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। आपल्याला सुरुवातीपासून थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आपण पुरी बनवण्यासाठी जितकं घट्टसर पीठ मळून घेतो तशाच पद्धतीने आपल्याला याचंही पीठ मळून घ्यायचं आहे। अगदी पातळ किंवा जास्त घट्ट नाही करायचं। हे बघा, तुम्ही पाहू शकता मी आता मैदा आपला मळून घेतलेला आहे। आता याच्यावरती कापड झाकून ठेवून द्यायचं आहे। हे पीठ भिजेपर्यंत आपण साठा आणि पाक बनवून घेऊयात। मी इकडे साठा बनवून घेणार आहे, त्यासाठी मी इकडे 1/2 कप तूप घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1/2 कप मी मैदा घालणार आहे। तुम्ही मैद्याऐवजी कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठही वापरू शकता। तुम्ही जितका साठा बनवणार आहे त्यानुसार तुम्ही मैदा आणि तुपाचं प्रमाण घेऊ शकता। आपल्याला हे जास्त पातळ किंवा जास्त घट्टसर नाही बनवायचं। हे बघा, इतकी कन्सिस्टन्सी आपली असली पाहिजे। आपला साठा बनवून तयार झालेला आहे। आता आपण पाक बनवूयात। त्यासाठी मी इकडे 2 कप साखर घेतलेली आहे। तुम्हाला जर पाक थोडा बनवायचा असेल तर तुम्ही 1 कप साखर आणि 1/2 कप पाणी घेऊ शकता। मी इकडे 2 कप साखर आणि 1 कप पाणी घेतलेलं आहे। आपल्याला यामध्ये पाणी थोडंसं कमीच ॲड करायचं आहे। जितकी तुम्ही साखर घ्याल त्याच्या 1/2 तुम्हाला पाणी घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये थोडंसं केसर घालायचं आहे। केसर हे टोटली ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही स्किप करू शकता। आता आपली साखर विरघळलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आपल्याला एक तरी पाक बनवायचा आहे। हे बघा, तुम्ही पाहू शकता आपला पाक बनवून तयार झालेला आहे। त्यानंतर आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे आणि यामध्ये 1/2 टीस्पून आपल्याला वेलची पावडर ॲड करायची आहे। आता हेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपला पाक बनवून तयार झालेला आहे। आपण जे पीठ भिजवून घेतलं होतं त्याचे आपण आता गोळे बनवून घेऊयात। असे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत। आपण पोळी बनवण्यासाठी जसा गोळा बनवतो तशाच प्रकारे आपल्याला सगळे गोळे बनवून घ्यायचे आहेत। हे बघा, मी इकडे सगळे गोळे बनवून घेतलेले आहेत। आता आपल्याला याच्या पोळ्या लाटायच्या आहेत। मी इकडे मैदा घेतलेला आहे आणि साठही घेतलेला आहे। आपल्याला आता या गोळ्याला थोडासा मैदा लावून घ्यायचा आहे आणि याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे। आपण जशी पोळी लाटतो तितकीच ही पातळ आपल्याला लाटून घ्यायची आहे। नेहमीप्रमाणे आपण जशा पोळ्या बनवतो तशाच प्रकारे आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत। हे बघा, तुम्ही पाहू शकता अशाच प्रकारे मी इकडे बाकीच्या 2 पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत। आता पहिल्या पोळीला आपण हा साठा लावून घेऊयात।
साठा आपल्याला सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। त्यानंतर याच्यावरती दुसरी पोळी ठेवून द्यायची आहे आणि अशा प्रकारे प्रेस करायचा आहे। याच्यामध्ये हवा राहिली नाही पाहिजे, त्यानंतर आपण वरून साठा लावून घेऊयात। सर्व बाजूंनी साठा व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचा आहे। त्यानंतर याच्यावरती तिसरी पोळी ठेवून द्यायची आहे आणि याच्यावरतीही आपल्याला थोडंसं प्रेस करून साठा लावून द्यायचा आहे। साठा सर्व बाजूंनी व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण याचा रोल बनवूयात। अशा प्रकारे दाबून आपल्याला याचा रोल बनवायचा आहे। यामध्येही हवा राहिली नाही पाहिजे, अशा प्रकारे रोल करून घ्यायचा आहे। आणि आपल्याला आता हे सुरींनी कट करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला कट करून घ्यायचं आहे। तुम्ही बोट ठेवूनही सेम आकाराचे कट करून घेऊ शकता। मी इकडे बाकीचेही कट करून घेतलेले आहेत। हे बघा किती छान मध्ये लेयर आलेली आहे। आता ही अशी आपल्याला आडवी ठेवायची आहे आणि थोडंसं लाटून घ्यायचं आहे। हे बघा किती छान आकार आलेला आहे आणि लेयर्स ही किती छान आलेले आहेत। अशाच प्रकारे तुम्हाला बाकीचेही लाटून घ्यायचे आहेत। आता आपण चिरोटे तळण्यासाठी इकडे मी तेल गरम करत ठेवलेले आहे। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये चिरोटे आपल्याला सोडायचे आहेत। सुरुवातीला अर्धा मिनिट आपल्याला हे चिरोटे अजिबात हलवायचे नाही आहेत। हे आपोआपच अशा प्रकारे वरती येतात आणि खूप छान लेयर्स पडतात। तुम्ही पाहू शकता लेयर्स दिसत आहेत। अर्ध्या एका मिनिटांनी आपल्याला याला पलटून घ्यायचं आहे। जास्त डार्क कलर येऊ नाही द्यायचा आहे आपल्याला। थोडासा फेंटच कलर आपल्याला याचा काढून घ्यायचा आहे। हे बघा आता थोडंसं लालसर दिसते, इतका कलर आपल्याला याचा काढून घ्यायचा आहे। आपले चिरोटे तळून झालेले आहेत। आपण हे एका टिश्यू पेपर ठेवलेल्या प्लेटवरती काढून घेऊयात। अगदी लगेचच आपल्याला हे पाकामध्ये घालायचे आहेत। पाक हा थंड असावा आणि चिरोटे आपले गरम गरम तळलेले असावेत। दोन्हीही गरम किंवा दोन्हीही थंड नसावं, एकतर पाक गरम असावा किंवा चिरोटे गरम असावे। तुम्ही दोन्हीपैकी काहीही करू शकता। त्यानंतर आपल्याला हे चिरोटे पलटून घ्यायचे आहेत। एक ते दोन मिनटं आपल्याला हे चिरोटे यामध्येच ठेवायचे आहेत। जास्त वेळ नाही ठेवायचे, जास्त वेळ ठेवले तर चिरोटे थोडेसे मऊ बनतात आणि थोडेसे जास्त गोड बनतात। आता एक मिनटानंतर मी बघा काढून घेते। अशा प्रकारे आपल्याला हे प्लेटमध्ये ठेवायचे आहेत। याच्यामधला एक्स्ट्राचा जो पाक आहे तो मध्ये प्लेटमध्ये येतो। हे बघा तुम्ही पाहू शकता, किंवा तुम्ही एखाद्या चाळणीवरतीही ठेवू शकता। 4 ते 5 तास हे चिरोटे आपल्याला असेच ठेवायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत। हे बघा तुम्ही पाहू शकता आपले चिरोटे किती छान बनवून तयार झालेले आहेत। खूप छान लेयर्स पडलेले आहेत। मी इकडे सांगितलेलं प्रमाण वापरा, तुमचे चिरोटे अजिबात बिघडणार नाहीत। खूप छान खुसखुशीत असे चिरोटे बनवून तयार होतील। हे बघा मी तुम्हाला मोडून दाखवते, किती छान लेयर्स आपल्या पडलेले आहेत। खूप आणि छान खुसखुशीतही बनतात, त्यामुळे इकडे सांगितलेलं प्रमाण वापरून तुम्ही अशा प्रकारे चिरोटे नक्की बनवून पहा। आज बनवलेले दिवाळी स्पेशल चिरोटे ही रेसिपी आवडली असेल तर द ऋतुजास किचनला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।